या ठिकाणी जे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना आदी पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालक मंडळी समितीने या गावात जाऊन गावाच्या कमिटीला आणि गावाला विनंती केली की जे तुम्ही 1000 रुपये टोकन दे घेता कृपया ती टोकन तुम्ही थांबवा, कारण वेगळे वळण लावून या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बैलगाडा शेतकऱ्यांना वेगळे वळण आलेला आहे। उपस्थित है गोर गरीब गाड़ेवाल्यांसाठी 1000 रुपये 2000 रुपये टोकन फी बुडीत होता कामा नये, या उद्देशाने आम्ही घेतलेला हा निर्णय आहे। हा सर्व गाडे मालकांनी मान्य करावा अशी आमची सर्वांची कळकळीची सर्व गरीब गाडे मालकांना विनंती आहे। भविष्यामध्ये ज्या गाडा 1000 रुपये 2000 बुडीत फी असेल त्या ठिकाणी कुणी गाडा नेऊ नये। आज निर्णय झाला, हा सगळ्या गाडे मालकांनी मान्य केलेला आहे, म्हणून बरेच गाडा मालक घाटातून आपली बैल घेऊन घरी गेलेले आहेत। आतापर्यंत जवळजवळ 200 गाडे मालकांनी व्हॉट्सअपवर टाकले आम्ही उद्या गाडा कुठल्या यात्रेत नेणार नाही, आणि अख्खे गाडा मालक या पुणे जिल्हा आणि बैलगाडा संघटना अखिल भारतीयच्या संपूर्ण गाडा मालक पाठीमागे उभे, कोणी एकट्या दुकट्याने हा खोरा निर्णय घेऊ नये। आणि ज्या ठिकाणी टोकन फी गाडे मालकाला परत मिळत नसेल त्या ठिकाणी गाडा नेऊ नये। ज्या गाडे मालकांनी हा नियम कायदा मोडला त्याला वेगळा निर्णय आम्ही सर्व गाडा मालक घेऊ, त्याला आयुष्यात परत गाडा पळवता येणार नाही याची कडक कारवाई अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्ह्यातले सगळे गाडा मालक घेतील, याची सगळ्या गाडा मालकांनी नोंद घ्या, एवढ्याच्या ठिकाणी मी नमूद करतो।